विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 9वी गणित भाग 1 बहुपदी आणि त्यातील सराव संच 3.5 मधील आपण काही उदाहरण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला आपण बघूया एक नंबरचं उदाहरण. तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे आपल्याला एक बहुपदी दिलेली आहे की ज्यामध्ये तीन पद आहेत, 2x - 2x3 + 7 आणि एक्सच्या वेगवेगळ्या तीन किमती दिलेल्या आहेत, जसं की x = 3, x = -1, x = 0. आणि या तिन्ही किमती घेऊन आपल्याला या बहुपदीची किंमत शोधायची आहे. खूप सोपं आहे मित्रांनो, थोडं लक्ष द्या. सुरुवातीला आपण ही दिलेली बहुपदी जी आहे ती मांडून घेऊया. तर बघा मित्रांनो, मी मांडली दिलेली बहुपदी, फक्त त्यासोबत घेतला पी ऑफ एक्स. आता पी म्हणजे काय? तर इंग्रजीमध्ये बहुपदीला पॉलिनॉमियल म्हणतात. त्या पॉलिनॉमियल मधील जे पहिलं अक्षर आहे पी, तर त्याला पी ला मी या ठिकाणी घेतलंय म्हणजे पी ऑफ एक्स. आता एक्स काय? तर एक्स हे इंग्रजीतील मूळाक्षर या बहुपदीमध्ये ते वापरलेलं आहे चल म्हणून. तर हे झालं पी ऑफ एक्स बरोबर दिलेली बहुपदी. आता आपण एक्स ची किंमत 3 ठेवूया. मित्रांनो एक्स बरोबर 3 घेऊया म्हणून चिन्ह देतोय पी च्या ठिकाणी पी एनआर, पण ज्या ठिकाणी एक्स दिसेल त्या ठिकाणी आपण 3 किंमत ठेवूया. आता बरोबरचं चिन्ह हा आहे 2 आणि परत ठेवावी लागेल 3 किंमत, वजा परत 2 आणि परत 3 किंमत, पण यावेळेस या एक्सला तिसरा घातांक आहे त्यामुळे मी करतोय तिसरा घातांक अधिक 7 बरोबरचं चिन्ह देतोय. आता कंसातली संख्या बाहेरची संख्या नेहमीसाठी गुणाकार करायचा आहे, तर 2 ने 3 ला गुणलं, यस राईट, 2 × 3 = 6 आपण लिहूया 6, नंतर वजाचं चिन्ह. आता हे 2 तर आहेत पण 3 चा तिसरा घातांक म्हणजे 3 × 3 = 3, 3 चा तिसरा घातांक 3 वेळेस 3 चा गुणाकार, तर 3 × 3 = 9 आणि हे 9 आणि या 3 चा गुणाकार होणार 27. तर या ठिकाणी आले 27, 3 चा घातांक 3 = 27, 3 × 3 = 3 अधिक किती उरले 7. आता परत बाहेरची संख्या कंसातील संख्या यांचा गुणाकार करायचा, 27 ला जर 2 ने गुणलं तर उत्तर येणार 54. 27 ची दुप्पट 54 होत असते, 6 - 54 = 7. आता मित्रांनो आपण या दोन्ही संख्यांची वजाबाकी करूया. 54 मधून जर आपण 6 वजा करून बघितले तर 48 आपल्याला मिळतील, आणि 48 जर आपण या ठिकाणी मांडले आणि सोबत आहेत अधिक 7, पण मित्रांनो आपण एक विसरतोय, 54 ही मोठी संख्या आहे, त्यात 54 चं चिन्ह देऊया, 54 चं चिन्ह आहे वजा. आता परत मित्रांनो ज्यावेळेस असमान चिन्ह येतात संख्येला तर त्यावेळेस करायची असते वजाबाकी. बघा या ठिकाणी एक चिन्ह आहे ऋण, एक चिन्ह आहे धन, अशा वेळेस आपण करायची असते वजाबाकी. जर समान चिन्ह आले तर बेरीज होत असते, हे वेगवेगळे चिन्ह आहे वजाबाकी होणार आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, म्हणजेच 48 चं चिन्ह उत्तराला येणार. तर 48 चं चिन्ह आहे ऋण आणि या दोन संख्यांची वजाबाकी येणार 41. म्हणजेच आपण पहिल्या x = 3 घेतल्याच्या नंतर या बहुपदीची जी किंमत आली तर ती आली ऋण 41. आता बघूया x = -1 घेऊन या बहुपदीची काय किंमत मिळते. मी अगदी पहिल्यासारखंच केलंय, पी ऑफ एक्स बरोबर दिलेली बहुपदी लिहून घेतली. आता पी म्हणजे काय? तर पॉलिनॉमियल, म्हणजे त्यातलं पहिलं अक्षर आपल्याला घ्यायचंय आणि एक्स म्हणजे यातील चल. आता आपण यावेळेस एक्स ची किंमत वजा 1 घेऊया. बघूया ज्या ठिकाणी एक्स आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ऋण 1 टाकायचंय म्हणून जे चिन्ह देतोय पी, आणि पी च्या कंसामध्ये जो आहे तर तो एक्स आहे, त्यामुळे आपण ठेवूया वजा 1. बरोबरचं चिन्ह देतोय, या ठिकाणी आहे 2, परत येणार वजा 1, वजा 2 आणि परत वजा 1 चा यावेळेस तिसरा घातांक येणार कारण एक्स ला तिसरा घातांक आहे अधिक 7. मित्रांनो आता कंसातली संख्या बाहेरची संख्या परत करूया गुणाकार. 2 ने 1 ला गुणलं तर 2 × 1 = 2 आणि गुणाकारामध्ये 1 चिन्ह जर का ऋण असलं मग ती मोठी संख्या असो लहान असो गुणाकार हा ऋण होत असतो. मित्रांनो आता देऊया हे ऋण चिन्ह आणि सोबतच लिहूया 2. आता ऋण 1 चा तिसरा घातांक, ऋण 1 गुणाकारामध्ये ऋण 1 गुणाकारामध्ये ऋण 1, एक आपण किती वेळेस जरी लिहत घेतला तर त्यामुळे आपण या ठिकाणी कंसामध्ये मांडूया ऋण 1 आणि सोबत आहेत अधिक 7. परत हे ऋण 2 खाली घेऊया. आता कंसातली संख्या बाहेरची संख्या गुणाकार करूया. 2 ने 1 ला गुणलं तर 2 × 1 = 2 होणार, पण यावेळेस गुणाकारामध्ये दोन्ही चिन्ह ऋण आले त्यामुळे गुणाकार झाला धन आणि सोबत आहे अधिक 7. मित्रांनो 2 आणि 2 एकाच चिन्ह आहे ऋण, एकाच चिन्ह आहे धन, मीन्स हे काय होणार तर इसको कर देते हे कॅन्सल, क्युकी 1 है - 1 है + तो ये हो गया कॅन्सल 7. आता 7 हे आपला आन्सर येणार, म्हणजे ज्यावेळेस आपण वजा 1 किंमत घेतोय तर त्यावेळेस या बहुपदीची किंमत. आता बघूया उदाहरण क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो परत मी उदाहरण जसं आहे तसंच मांडलं की दिलेली बहुपदी पी ऑफ एक्स बरोबर आपण घेतलेली आहे आणि एक्स ची किंमत जी आहे तर त्यावेळेस 0 घ्यायची. उदाहरणामध्ये आपण ती घेतली होती वजा 1, या उदाहरणामध्ये आपण ती घेतली होती 3, या उदाहरणामध्ये आपण ती घेतोय 0. आता पी च्या ठिकाणी पी येणार पण एक्स च्या ठिकाणी 0 लिहावं लागेल कारण 0 किंमत घ्यायची आहे बरोबर. आता हे 2 आणि सोबत येणार 0 कारण एक्स ची किंमत 0 टाकायची, वजा परत 2. आता हा जो आहे एक्स त्याऐवजी 0 आणि घातांक 3 अधिक 7. मित्रांनो कंसातली संख्या बाहेरची संख्या करायचा गुणाकार, 2 × 0 = 0, नंतर वजाचं चिन्ह, परत 2. आता 0 चा तिसरा घातांक, 0 0 0, 3 वेळेस 0 मांडले, 3 वेळेस 0 लिहायचे का तर नाही, उत्तर किती येणार फक्त 0, नंतर सोबत आहेत 7.
आता हा तर शून्य आहे पण वजा बे शून्य शून्य अधिक सात म्हणजे आपल्याला मिळालं फक्त सात. म्हणजे यावेळी सुद्धा आपलं उत्तर सातच आलं. विद्यार्थी मित्रांनो नंबर दोनचं उदाहरण जे आहे तर ते आपण अगदी आता सोडवलेल्या उदाहरणासारखंच आहे. आपण घेऊया नंबर तीन आणि नंबर चारचं. तर यामध्ये काय करायचंय बघा, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला एक बहुपदी दिलेली आहे यमचा घातांक तीन अधिक दोन एम अधिक ए. आणि सोबतच मित्रांनो आपल्याला दिलेली आहे यमची किंमत की जी आहे दोन. आणि या बहुपदीची किंमत सुद्धा अगोदरच काढून दिलेली आहे की बारा आलेली आहे. आणि आपल्याला शोधायचं यातला ए किती येणार बघा मित्रांनो, खूप सोपा आहे. यम बरोबर दोन घेऊ कारण यम बरोबर दोन किंमत आपल्याला घ्यायची सांगितलेली आहे आणि तेव्हा या बहुपदीची किंमत बारा येणार असं आपल्याला दिलेलं आहे. तर आपण पी च्या ठिकाणी पी लिहूया आणि यमच्या ठिकाणी मांडूया दोन कारण यम बरोबर आपण दोन घेतोय. आता बरोबरच्या चिन्हानंतर यमचा घातांक तीन आहे म्हणजे दोनचा घातांक तीन होणार अधिक परत दोन आला आणि यमच्या ऐवजी आपण लिहिणार दोन आणि अधिक हा ए. तर ए च्या ऐवजी आपल्याला दोन मांडायचे नाहीत कारण दोन ही किंमत यमची आहे ए ची नाही. आता P ऑफ टू तर याची किंमत आपल्याला दिलेली आहे बारा. उदाहरणामध्ये तुम्ही बघू शकता या P ऑफ टू ची किंमत जी आहे तर ती बारा दिलेली आहे. या बहुपदीची किंमत जी आहे तर ती बारा दिलेली आहे. आता दोनचा घातांक तीन जो आहे तर तो आठ होणार. दोन गुणाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये दोन. आता अधिकचं चिन्ह कंसातील संख्या बाहेरची संख्या होणार गुणाकार बेदुनी चार आणि अधिक राहिला ए. आता हे जे आठ आणि चार आहे तर यांची बेरीज करायची मध्ये बेरजेचं चिन्ह आहे बेरीज करूया. बारा बेरीज झाली अधिक ए आणि या साईडला आहेत परत बारा. आता बाराला करूया या साईडला ट्रान्सफर म्हणजे आणूया त्याला डाव्या बाजूला. ज्यावेळेस बारा हे डाव्या बाजूला जातील तर त्यावेळेस त्याचं चिन्ह होईल चेंज. तर बाराचं चिन्ह लिहिलेलं नाही म्हणजे अधिक चिन्ह आहे त्या साईडला गेल्यानंतर ते होणार वजा. हे अगोदरचे बारा आहेत बारा हे या साईडून या साईडला आणले हे झाले वजा बारा बरोबर ए राहिला फक्त या साईडचा. आता बारा वजा बारा येस राईट किती उत्तर येणार शून्य. म्हणजे ए ची जी किंमत आहे तर या ठिकाणी ए ची किंमत आली आपल्याला शून्य. ए ची किंमत काढायची सांगितलेली आहे. आता बघूया चौथं उदाहरण. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो आपण ही दिलेली बहुपदी परत मांडून घेतलेली आहे आणि यामध्ये परत काय दिलेलं की पी ऑफ वजा एक बरोबर सात. म्हणजे हे जे वजा एक आहे हे वजा एक आपल्याला एक्सच्या ऐवजी दिलेले आहेत. आपण एक्स ची किंमत वजा एक घेऊया एक्स बरोबर वजा एक घेऊ आणि दिलेली जी बहुपदी आहे तर ती कशा पद्धतीने मिळते ते बघा. समजा पी च्या ठिकाणी पी आला पण एक्स ची किंमत जी आहे तर ती वजा एक घेतली. समोर आहे यम पण यमच्या ऐवजी वजा एक नाही टाकायचं आपल्याला यम ची किंमत शोधायची आहे. तर त्यामुळे यमच्या ठिकाणी यम आणि एक्स ची किंमत वजा एकचा वर्ग. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आपल्याला सगळ्यात शेवटी दिलेला आहे यमची किंमत काढा. आता नंतर हे वजा चिन्ह देऊया परत दोनच्या ठिकाणी दोन लिहूया आणि एक्सच्या ऐवजी परत वजा एक ठेवूया कारण एक्सची किंमत आहे वजा एक आणि अधिक राहिले तीन. आता मित्रांनो पी ऑफ वजा एक, पी ऑफ वजा एक किती दिलेला आहे सात. त्या ठिकाणी मांडूया सात हे म्हणूनच चिन्ह. आता यमच्या ठिकाणी यम आणि आता ऋण एकचा वर्ग करायचा आहे. ऋण एकचा वर्ग म्हणजेच ऋण एक गुणाकारामध्ये ऋण एक आणि ऋण संख्येचा वर्ग नेहमीसाठी धन होत असतो. एक गुणाकारामध्ये एक दोन नाही होणार मित्रांनो. एक अधिक एक दोन होत असतात. एक गुणाकारामध्ये एकच उत्तर येणार. या ठिकाणी मांडूया एक वजा. आता परत बे एक बे पण दोन चिन्ह ऋण आहेत त्यामुळे हे करूया धन आणि या ठिकाणी मांडूया दोन. बे एक बे अधिक राहिले तीन. आता हे सात आहेत पण यम ने एक लागून एक यम राहिला अधिक हे दोन आणि तीन झालेत पाच. मित्रांनो आपण शोधतो यमची किंमत त्यामुळे या पाचचं या ठिकाणी काय काम याला घेऊया डाव्या बाजूला सातच्या सोबत. तर सात हे या साईडला घेतले अधिकचे झाले वजा सोबत आहे यम. आता जर आपण या सातची पाचची वजाबाकी करून बघितली तर यस राईट किती येणार दोन. म्हणजेच आपण यमची किंमत शोधली आणि ती आली दोन. बघा किती सोपं आहे.